ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपले जे प्रश्न असतात त्यात बऱ्याच वेळा वैवाहिक म्हणजे लग्न जमत नाही खूप वर्ष झाली तीस वर्षे बत्तीस वर्षे छत्तीस वर्षे झालीत मुलीला था। पण लग्न जमत नाही म्हणजे लग्नात व्यक्त्य येतोय अडचणी येतात पाहुणे येतात बघतात सुरुवातीला पसंत करतात पण फिरकतही नाहीत निरोप येत नाही अशा समस्या असतात आणि मग आपण निराश होतो तर ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस प्रथम आपण आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो एक त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोषही असू शकतो अथवा आपल्या घरामध्ये काही तीन पिढ्यामध्ये एखादी अवहित व्यक्ती मृत्यू पावलेले असते नहीं? आता हे झाले न होण्याचे आता पुढे जर समजा मंगळ असणाऱ्या व्यक्तीनं इतर व्यक्तीशी म्हणजे मंगळ नसणाऱ्या व्यक्तीशी जर लग्न केलं तर बऱ्याच वेळेस काय होतं फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं पण त्यात मंगळ कुठे आहे हे पाहणंही तितकंच गरजेचं असतंय प्रथम स्थानात जर मंगळ असेल अथवा सातव्या स्थानात जर मंगळ असेल तर स्त्रीला त्या मुलीला विधवा होण्याची शक्यता दाट असते म्हणजे अल्पकाळामध्ये कमी वयामध्येच विजवा होते ते अं लक्षात ठेवा कमी कालावधीमध्ये ती विजवा होऊ शकते तिच्या पतीचा मृत्यू हा अटळ असतो तर त्यासाठी तुम्हाला हा जर योग टाळायचा असेल असा तर कधीही ज्या मुलीला मंगळ आहे प्रथम स्थानात आणि सातव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तिने शक्य तेवढं मंगळ असणाऱ्याच मुलाशी लग्न करावे म्हणजे ठीक तो योग येत नाही म्हणजे तुम्हाला जी समस्या येणार आहे जी अडचणी होणार आहेत पुढे तुमच्या जीवनामध्ये ते होणार नाहीत एवढं एक महत्वाचं लक्षात ठेवा आणि समजा आता आपला इतराशी लग्न झालं तर त्यावेळेस पर्याय काय ते पाहूया आपण काय करावं लागतं काय नाही जर असं असेल आपला मंगळा आपला मंग जोडीदार जो मंगळाच्या त्याच्या असेल तर आपण नियमितपणे काय जी वर्षाला येते वटपौर्णिमा त्या पौर्णिमेला आवर्जून आपल्या वडाची पूजा करणे जी आपल्या असतात व्यवस्थित करून घेणे एक त्यानंतर पौर्णिमा धरावी म्हणजे पौर्णिमेचा उपवास करावा पौर्णिमेला ह्या गोष्टी कराव्यात तुम्ही त्यानंतर तुम्हाला मंगळवार ही उपासना करावी लागते असे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला ते करता येतात त्यानंतर तुम्हाला सांगतो अजून आपल्याला मंगळ दोष असल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला तर आठवड्यातून एकदा वडाच्या झाडाला जल देऊन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे ह्या अशा गोष्टी करणं गरजेचं नाहीतर काय होतं जर तुम्हाला आ, ही अशा गोष्टी जर तुम्ही नाही केल्या या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला तर आपल्या पती अल्पवयात पतीचे निधन होऊ शकते आपल्या मध्यम वयात पती शोक असू शकतो पतीला अपघाती मृत्यू येऊ शकतो पतीचा संशयबाद अचानक मृत्यू होऊ शकतो पतीचा घातपातकी मृत्यू होऊ शकतो पतीचा बॉम्बस्फोटात मृत्यू होऊ शकतो पतीचा आगीत होरपळून मृत्यू होऊ शकतो पतीचा खून होऊ शकतो पतीच्या उंचीवरून पडून मृत्यू होऊ शकतो अल्प आजाराने पतीचा मृत्यू होऊ शकतो अंतरणावर कितपत पडून हलहाल होऊन पतीचा मृत्यू होऊ शकतो पतीची आत्महत्या पतीला व्यंग येऊन मृत्यू पती हरवून अखेर अनेक वर्षांना मृत्यू सूचना मिळणे इत तरी त्याची लक्षात ह्या गोष्टी ठेवून तुम्ही त्याच्यावर पर्याय म्हणून तुम्हाला जे सांगितलं आहे वट पौर्णिमेला गुरुचरित्र बत्तीसवा अध्याय वाचणे या योग योग्य मंगळ सुख्यासाठी निमित्त करणे मंगळवारचा ते तर सांगितले तुम्हाला मी अशा गोष्टी असतात तरी तुम्ही पत्रिका पाहून व्यवस्थित लग्न जमवताना ह्या गोष्टी पाहव्यात लक्षात ठेवा तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात आणि सातव्या स्थानात जर मंगळ असेल तर हा योग तुम्हाला येऊ यो शकतो म्हणजे तुमचा पती तुमच्याबरोबर बरेच कालावधी राहू शकणार नाही अल्पावधी त्याचा मृत्यू होऊ शकतो सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा गोष्टी पाहिल्या जात नाही जास्त करून आणि मग पुन्हा आपल्याला पश्चताप करण्याची वेळ येते त्यासाठी मीही सूचना देतोय तुम्हाला काळजीपूर्वक ह्या गोष्टी पाहाव्यात पण जर तसं झालेलं असेल तर त्यांनी मी जे सांगितलेले आहे उपवास आहेत मंगळवारचा उपवास आहे वटप्रचा उपवास आहेत गुरुचरित्रचा बद्दे स्वाध्य आहे तो वाचावा तर असो मंडळी कारण मला विवाहाबाबतीत काल बरेचसे फोन आले होते त्यासाठी मला ही सांगायची वेळ आलेली होती तर असो मंडळी आता आपण परत भेटणारच चा बऱ्याच याच्याबद्दल बोलता येतं आपल्याला वेळ कमी असतो त्यासाठी आपण हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय जाए भारत सुखी राहा आणि समाधानी